पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या त्यांनी आपल्याला जवळचा चष्मा लागलाय असं पंकजा मुंडे यांनी गाणं गात सांगितलं होतं. आता जवळचं स्पष्ट दिसेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्याच्या चालीवर ताईला चष्मा लागला असं त्यांनी म्हणलं होतं. आता त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना ऊत आलाय. त्यावर आता भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजाताईचं दुर्दैव्य असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते, त्या हसल्या तरी बातमी होते, कधी गंभीर झाल्या तरीही बातमी होते. त्यामुळे त्यांचं दुर्दैव्य की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यामुळे तुम्ही त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.